तहा सगळ्यात कठीण असा सद्गुणे प्राप्त करण्यासाठी आणि अत्यंत आवश्यक असाही अहंकार हा राक्षस आणि देव तिरस्कार करतो अहंकाराचा तो द्वेष करतो अशा आत्म्याचा विस्तारित शास्त्र असं तो एखाद्याची किंमत अवाजता वाढवतो तर इतरांची कमी करत असतो आमेन सगळा उतावेलपणा हा अहंकारात मुळावलेला आहे सगळा संताप जो आपल्याला जाणवतो सगळ्या शुल्लक्षा संतापासह जी निराशा आणि उतावळे पण आपल्याला जाणवत असते जी दैनंदिन जीवनात उद्भवते तू माझ्या मार्गात आलास तू हालचाल केली नव्हतीस मला तो वडापाव केचप घालूनच हवा होता तात्पर्य काहीही असो गर्विष्ठ व्यक्तींना अर्थातच वाटत नाही ते अहंकारही आहेत कारण अहंकार लपवत असतो अहंकारी अत्यंत गर्विष्ट असतात ते कबूल करत नाही एक श्रृंखला होती तुमच्या अहंकाराची त्याच्या विनम्रतेसाठी अदलाबदल करणं पण त्याची विक्रीच झाली नाही माझ्या दृष्टीने खरंतर ती अत्यंत अद्भुत अशी शिकवण होती पण नंतर माझ्या लक्षात आलं ज्या माणसांना त्याची गरज होती त्यांना त्याची निवड करण्यातच अत्यंत अहंकार होता कारण अहंकारावरची शृंखला विकत घेताना त्यांना कुणी पाहिलं तर मग मी नाव बदलून त्या शृंखलेचं नाव ठेवलं कुठल्याही देहस्वभावाला वैभव प्राप्त होणार नाही आणि तुम्हाला सांगू इतकी प्रचंड विक्री झाली त्याची सर्वसाधारणपणे आपल्याला अशा गोष्टी त्रास वाटतो ज्या अतिमहत्वाच्या नसतात आणि ज्या गोष्टी महत्वाच्या असतात त्या रस वाटत नाही जेवढा आपल्याला वाटायला हवा देवाच्या दृष्टीने महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे स्वभाव ख्रिस्ताव सारखा धार्मिक स्वभाव जो आपल्यात विकसित झालेला असतो एक रंजक असं विधान नुकतंच माझ्या वाचण्यात आलं एखाद्या व्यक्तीला वाटतही असेल की ते देवासमोर विनम्र असतात पण ते जर माणसांसमोर स्वतःला विनम्र करत नसतील तर ते देवासमोरही विनम्र होत नसतात जे आपल्याला वाटतं की आपण आहोत त्याची पारख कुठे केली जाते सांगू का पारख ही दैनंदिन जीवनात केली जाते आणि नातेसंबंधात अरे बापरे घरी माझ्याकडे या पुस्तकाच्या तीन आहेत त्याचे लेखक आहेत अँड्रू मरी विषय विनम्रता एक प्रत मी नवऱ्याला दिली त्याला वाचायला सांगितली तो ती वाचतोय की नाही हे सतत मी त्याला विचारत असते माझ्या मुलांना मी त्याची प्रत दिली आणि ते वाचण्यासाठी त्यांना मी प्रोत्साहित करते वीस वर्षापूर्वी जेव्हा मी प्रथमे पुस्तक वाचलं तेव्हा मी चक्रावून गेले होते मला इतक्या समस्या आहेत त्याची कल्पना नव्हती मला मला वाटायचं इतरांनाच समस्या आहेत अहंकाराच्या या राक्षसाविषयी मी शोधून काढायला सुरुवात केली अँड्र्यू मरी यांनी केलेली कितीतरी विधानं मी या पुस्तकातनं निवडलेली आहेत केवळ या आशेने की अहंकार ही गंभीर समस्या आहे आणि विनम्रता हा थोर आशीर्वाद आहे याचा अर्थबोध तुम्हाला व्हावा विनम्र होणं म्हणजे लोकांची वाईट वागणूक सहन करणं आणि वाटेल तसे अपमान सहन करणं असं नाही असं नाही की तुम्ही वादांना कधीच तोंड देऊ नका तर असं की तुम्हाला काही गोष्टींच्या वाटेत जाता येणार नाही ज्यांच्याशी पूर्वी तुम्हाला संबंध जोडावा असा वाटला असावा काही गोष्टींची तुम्ही काळजी घेण्याऐवजी देवाला कार्य करण्यासाठी संधी द्या तुम्ही म्हणजे असं की अशा काही गोष्टी तुम्ही म्हणता कामा नाही ज्या तुम्ही म्हणाला असतात काही गोष्टी तुम्ही करता कामा नाही ज्या तुम्ही केल्या असतात तुम्ही त्वरित क्षमा करावी नैतिक बाबतीत अधिक हळवे राहा पश्चाताप वाटून घ्या स्वतःवर बारीक लक्ष ठेवा तुम्ही इतरांची पारख करीत नाही आहात हे बघा कारण सगळ्या सुज्ञतेचं मूळ अहंकार आहे इतरांचे दोष काढत बसण्याद्वारे मी स्वतःला समाधानी करू पाहते का सांगा मला तुम्ही Hmm. या विषयाचा आपण अभ्यास करायला हवा तेवढा करत नाही आपल्याला जर प्रतिष्ठा आवडते तर आपण विनम्रतेवर प्रेम केलं पाहिजे कारण प्रतिष्ठेच्या आधी विनम्रता येते आणि विनाशाच्या आधी अहंकार सगळेजण गप्प आहेत या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लिहिले अत्यंत गहन अशी विनम्रता हे अत्यंत सच्चा आनंदाचं आणि सुखाचं एक गुप्पित असतं ज्याचा कशानेही विनाश होत नाही एक अत्यंत महान असं विधान आहे अत्यंत गहन अशी विनम्रता हे सच्चा सुखाचं गुप्पित असत सुखी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे विनम्रता आणि आनंदी होण्याचाही ज्याचा कशानेही विनाश होत नाही देवाला विनम्रता हवी आहे आपण फक्त वाचतो देवाला काय हवं योग्य कृती प्रेम दयायूपणा अनुकंपा स्वतःला विनम्र करा देवासमोर विनम्रतेने वागा काही विधानं केली अँड्रू मरी यांनी देवावर अवलंबून राहण्याचं ठिकाण विनम्रता पूर्णपणे शंभर टक्के देवावर अवलंबून राहणं काल सकाळी मी प्रार्थना म्हणत होते शुक्रवार सकाळच्या चर्चासत्राला जाण्याची तयारी करत होते अभ्यास प्रार्थना करत होते प्रभूशी बोलत बोलत होते आणि मी म्हटलं ठीक आहे प्रभू मी जाणारच आणि तुम्ही मला दिलेल्या कृपादानाचा मी सराव करणार आणि माझ्या पाचारणाची पूर्तता करणार ताबड तो पवित्र आत्मा म्हणाला नाही आपण दोघेही जाणार ही, ही अत्यंत क्षुल्लक गोष्ट होती पण मी विचार केला खरंच असं नसतं की देव मला ही देणगी देणार आणि मी संपूर्ण जगावर राज्य करणार अर्थात मी मी जाणू नये पण आपल्याला जर खरंच ते ठाऊक असतं तर बोलण्याची पद्धत बदलली असती <laughs> मी जाणारच आणि तू मला दिलेल्या कृपादानाचा मी सराव करणारच नाही जॉयस आपण दोघेही जाणार आहोत तेव्हा मला कळलं तो जर माझ्या बरोबर नसता मी घरीच राहिले असते आम्ही मोशे आक्रोश करत होता देवाकडे मला पाठवण्यासाठी मी कोणाला सांगू मी त्यांना काय सांगू ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाही तो म्हणाला मी तुझ्या बरोबर जाईन तुला विसावा देईन मोशे म्हणाला तू जर जाणार नसशील तर मलाही नेऊ नकोस <laughs> मोशेसाठी तो आधीच ठरवलेला निर्णय होता मला ठाऊक आहे तू जाणार तू जर जाणार नसशील मलाही पाठवू नकोस मला खात्री आहे तुझ्याविना जाण्याचा मी विचार करू शकत नाही देव आपल्याकडे जणू एक फुटबॉल फेकतो आणि त्याला जमिनीवर नेण्याचं काम आपल्यावर सोपवत होतो <laughs> आपण वाटेकरी वाटेकरी आहोत सर्वस्वी देवावर अवलंबून राहण्याचं स्थान म्हणजे विनम्रता त्याविषयी आपण बोलूया आपल्या जीवनात विनम्रतेची उणीव असणं हे प्रत्येक अपयशासाठीचा पुरेस स्पष्टीकरण आहे सर्वश्रेष्ठ असं स्थान विनम्रतेला कधी प्राप्त झालं नव्हतं जो त्याचाच घटक आहे अहंकारा इतका घातक असं दुसरं काही नाही आपल्यासाठी ते स्वाभाविक असतं ते विश्वासघातकी असतं आपल्या नजरेपासून लपलेलं असतं अहंकारा इतकं घातक असं काहीही नाही विनम्रता आणि साधेपणाही खरं तर एखाद्या शिष्याची विशेष लक्षणं असायला हवीत कारण ती शिक्षकाचीही होती शिवाय विनम्रता ही अशी गोष्ट नाही जी आपोआप स्वतःहून येत असते आता नीट ऐका विनम्रता ही आपोआप प्राप्त होत नाही तर ती प्राप्त होते ती विशेष अशी तीव्र इच्छा प्रार्थना विश्वास आणि सरावामुळे इतकं करावं लागतं ती अशी सहज मिळणार नसते आपण म्हणतो मी विनम्र असतो तर किती बरं झालं असत तसं व्यक्तिमत्वच नाही हो माझ्याकडे देवाने एकत्रितपणे तसं कधी मांडलंच नाही आहे तो म्हणतो त्यासाठी प्रार्थना करा त्याचा शोध घ्या त्याचा पाठपुरावा करा त्याचा अभ्यास करा तुम्ही त्याचा सरावही करा माझा ऐका अजूनही ते दिसून यायचंय की एखाद्या पुरुषाद्वारे किंवा स्त्रीद्वारे देव काय काय करू शकतो <laughs> आपण देवाचा वैभव हिरावून घेतो आपण काळजीपूर्वक वागायला हवं तुम्ही जर सार्वजनिक सेवा कार्यात कार्यालयात असाल तर माणसं कृतज्ञता व्यक्त करतात ते तुमचे आभारही मानतील कदाचित जरा जास्तच मानतील त्यातनं कुणाला दुखावण्याचा लोकांचा हेतू नसतो तुम्ही एक पात्र आहात ज्याद्वारे देव कार्यरत आहे त्यामुळे ते तुमचं कौतुक करतात कारण त्यांना मदत तुमच्या मार्फत मिळते पण आपल्यातल्या प्रत्येकाने खात्री करायला हवी त्या सगळ्या प्रशंसा आपण परत येशूपर्यंत नेऊन पोहोचवतोय तुम्ही म्हणायला हवं लोक मला मी विस्मयकारक आहे असं म्हणतायत प्रभू पण तुम्हाला तुम्हाला माहिती आहे मी काय आहे आपण दोघेही जाणून आहोत मी कुठून आले आपण दोघेही जाणतो एका क्षणासाठी जरी तू मला सोडून गेलास तर मी कुठे गेले असते म्हणूनच या सगळ्या प्रशंसा मी तुलाच परत करते तुझ्या माझ्यातच हे ठेव प्रभू मला सांगायचं माझी किंमत शून्य आहे हे मी जाणून आहे अक्षरशः शून्य तुझ्याशिवाय एखाद्या मनुष्याला विनम्र हृदय राखावं लागतं सराव, प्रार्थना तीव्र इच्छा तुमचा विश्वास मुक्त करा मी तुम्हाला दोन प्रश्न विचारते विनम्रतेसाठी तुम्ही किती प्रार्थना करता आणि किती शोध घेता अहंकार आणि विनम्रता याचा किती अभ्यास करता मी हे पुन्हा सांगते कारण कधीकधी आपण विनम्रतेचा जेवढा अभ्यास अभ्यास करतो त्यापेक्षा दहा पटीने जास्त भरभराटीचा करत असू किंवा विनम्रतेच्या दहा पट जास्त <द्वास्ता> स्वास्थ्याचा करत असू किंवा एखादे धर्मगुरूही उन्नतीविषयीच्या पुस्तकांचा अभ्यास करत असतील पण विनम्रतेचा नाही नक्कीच ना नाही आम्ही किंवा एखादा नेताही नेतृत्वाचा अभ्यास करत असेल पण विनम्रतेचा करत नसेल आणि माझ्या मते जर विनम्रतेचा अभ्यास आपण जास्त केला तर बऱ्याचशा गोष्टी जागच्या जागी असतील कारण शास्त्र सांगता एकदा का विनम्रता आली की देव तुम्हाला सन्मानाच्या दिशेने बढती देतो एकदा का विनम्रता आली की देव बढती देऊ शकतो पण जिथे अहंकार असतो तिथे विनाशच असणार जोवर आपण देवाला वैभव आणि श्रेय देतो तोवर सगळं चांगलं असतं ज्या क्षणी ते श्रेय आपण घेतो आपण कोसळतो उघडा दानियल चार अतिशय जल्लोष करावा असं वाटणारा हा संदेश नसेलही पण जोवर मी ढिग्बर आमेन तुम्हाला त्याची मदत होईलच अहंकाराविना संघर्ष प्राप्त होणं अशक्य आहे शास्त्र सांगतं भांडण हे फक्त अहंकाराद्वारेच येतं ते प्राप्त होण्याचा दुसरा मार्ग नाही म्हणजेच प्रत्येक वाद प्रत्येक झगडा हा अहंकारात गुंतलेला आहे ज्या कुटुंबात संघर्ष असतो ज्या चर्चमध्ये संघर्ष असतो ज्या व्यवसायात संघर्ष असतो ज्या सरकारमध्ये संघर्ष असतो तिथे फक्त अहंकार अहंकार अहंकारच भरलेला असतो हे लक्षात घ्या मला तुमच्यापेक्षा जास्त माहिती माझं बरोबर आहे तुझं चुकीचं आहे तुझ्यापेक्षा मीच चांगला आहे मी तुझ्यापेक्षा अधिक हुशार आहे हे म्हणजे कायम स्वतःला उंचीवर नेण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे विनम्रतेविषयी आपण भलताच ग्रह करून घेतलाय विनम्र होणं म्हणजे आपल्याला असं वाटतं आपण यकश्चित यक माणसाप्रमाणे आहोत आणि जणू वाईटच बघा ती खोटी विनम्रता असते येशू तसं मुळीच आपल्याला करायला सांगत नाही आपण जाणून घेतलं पाहिजे जा आपण त्याच्यातले कोण आहोत आणि त्याच्या विना कोण नाही आहोत सर्व काही असूनही शून्यागत आपण व्हायला हवं जोवर येशू माझ्यात मी त्याच्यात मी ख्रिस्तातली सर्व काही आणि तो माझ्याद्वारे कार्यरत सर्व गोष्टी मी ख्रिस्ताद्वारे करू शकते जो मला सामर्थ्यवान बनवतो जे तो करायला देतो पण त्याच्याशिवाय मी मृत मृत शरीर आहे शून्य किंमत असलेली व्यक्ती आहे अशी दोन वचन आहेत जी दररोज माझ्या प्रार्थनेच्या वेळी मी मोठ्या आवाजात म्हणायचा प्रयत्न करत असते योहान अध्याय पंधरा वचन पाच माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही आणि रोमकरा सात अठरा माझ्या ठाई म्हणजे माझ्या स्वभावात काही चांगले वसत नाही बघा एका क्षणासाठी जरी त्याने आपल्याला एकटं सोडलं तरी आपण अडचणीत सापडतो येशूविषयी मी जे वाचलं त्यातली एक गोष्ट मला आवडते ती म्हणजे तो जे काही आपल्याला देतो त्याचा प्रत्येक क्षणाला तो पाठपुरावाही ठेवत असतो तो जर तुम्हाला एखादी देणगी एखादं पाचारण एखादी विद्वत्ता एखादी क्षमता देत असेल तर तो अशी सहज तुमच्याकडे सोपवत नाही आता ही तुझी झाली तू काहीही कर म्हणूनच तर जी माणसं त्याच्या कृपादनाचा विद्वत त्याच्या वापर करतात ती अखेरीस त्यांच्या जीवनात उद्ध्वस्त होतात आणि हा पाठपुरावा राखण्यासाठी तुम्हाला देवावरच अवलंबून राहावं लागतं इब्रीमध्ये एक वचन आहे मला वाटतं पहिल्या अध्यायातलं तिसरं वचन ते सांगतं हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे विश्वाधार आहे कल्पना करा चंद्र तारे हे सगळे ग्रह एकमेकांभोवती चक्राकार गतीने फिरतायत आणि पृथ्वी तिच्या असाभोवती फिरत असताना हे सगळे समुद्र आणि पाणी भूभागावर पडण्यापासून तुम्ही कसं रोखू हो शकाल सगळ्या माणसांना पृथ्वीवरनं खाली पडण्यापासून कसं रोखाल हो कारण प्रत्येक क्षणाला एकूण एक गोष्टी कार्यरत राहण्यासाठी प्रत्येक क्षणाचं नियंत्रण येशू करत असतो नक्कीच देवाचा वैभव आसमंतात सगळीकडे असतं पण आपण त्याचे चमत्कार चुकवत असतो कारण ज्या योग्य नाहीत अशा गोष्टींमध्ये ना आपण जखडले गेलेलो असतो किती अद्भुत दानियलच्या चौथ्या अध्यायात काय काय घडू शकतं याचं उदाहरण आपल्याला दिसतं अहंकार आणि विनम्रता शिकवताना हे शिकवायचं नाही असं होऊच शकत नाही दानियल चार एक नबू खदननेसर राजा याचकडून सर्व पृथ्वीवर राहणाऱ्या रहा सर्व लोकांस सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांस तुमचे कल्याण असो आता नीट पहा वचन दोन परत मदसंबंधाने दाखवले ती विदित करावी हे मला बरे वाटले आहे त्याची चिन्हे किती थोर त्याच्या अद्भुत चमत्कारांचा प्रभाव केवढा त्याचे राज्य सर्व कालचे आहे व त्याचे प्रभुत्व पिढ्यान पिढ्या राहणारे आहे पिढ्यान पिढ्या त्याने सगळं श्रेय देवाला दिलंय तो त्याने त्याची तो तो आता त्याच्याकडे काय होतं पहा मी सर आपल्या गृहात चैनीत होतो आपल्या मंदिरात समृद्ध होतो पण तीस वचनातच या माणसाबाबतीत काहीतरी घडलं ही तीस वर्ष म्हणजे किती काळ ते माहीत नाही पण बहुधा दीर्घकाळ नसावा तो तुम्ही जर वचन तीस काळजीपूर्वक पाहिलं एकोणतीसाव्या वचनातच ते सांगताय बारा महिने लोटल्यावर म्हणजे एक वर्ष असावं त्यावेळी राजा म्हणाला हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने आणि माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधिले आहे ना माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधिले आहे ना प्रभूकडे दया असते आता बघा काय घडतं हे शब्द राजाच्या मुखातून निघतात ना निघतात तोच आकाशवाणी झाली की हे राजा नबुखदने सरा हे तुला विहित हो की तुझ्या हातची राजसत्ता गेलीय <laughs> आणखी स्पष्ट काय सांगायचं <laughs> आपल्या अंतकरणात त्याची भीती बसलीच पाहिजे आपल्याला आणखी नादरयुक्त भीतीची गरज आहे देव म्हणजे आपला केवळ मित्रच नाही त्याच्या म्हणण्याला काही अर्थ सुद्धा असतो लोकांना एकतर जे योग्य असलं तेच करण्यास सुरुवात करावी लागणार नाहीतर हलक्या प्रतीच्या परिणामांची फळ त्यांना भोगावी लागतील देव बढती देतो आशीर्वाद देतो प्रतिष्ठा देतो तो कृपा करतो पण आज्ञापालनाचीही तो हक्काने मागणी मागणी करतो आदराची मागणी करतो तो अतिशय गंभीर अशा काळात आपण जगतोय मला नाही वाटत की काही माणसं जणू काही बधिर असल्यासारखेच वागतात शास्त्र सांगता हे असंच होणार ते सांगता अखेरच्या दिवसात माणसं अमुक करतील करतील विवाद करतील नमत घेतील कामावर जातील आणि मग रात्री येणाऱ्या एखाद्या चोराप्रमाणे अधिकाधिक माणसांचं बोलणं आमच्या कानावर येतंय धर्मगुरु चर्चा चर्चा करतात मिळणाऱ्या कर्माच्या फळांविषयी खरोखरच जे आहे त्यालाच आपण धरून आहोत म्हणजेच माणसांचं तारण करून घेणं आणि तारण झालेल्या लोकांना जीवन जगण्यास मदत करणं जेणेकरून ते एक साक्षीदार ठरू शकतील आपण सगळ्यांनाच देव एक स्थान देतो मागच्या आठवड्यात एका चर्चासत्रात मी रेनॉल्ड बॉंगे यांच्याबरोबर होते त्यांच्या सेवा कार्याद्वारे अक्षरशः लक्षावधी लक्षावधी आत्म्यांचं तारण झालेलं आहे ज्या क्षणी ते सांगतात की एकूण किती जणांचं तारण झालंय सगळ्यात पहिली गोष्ट माझ्या मनात येते त्यानंतर त्या माणसांचं काय होतं माझं पाचारण आहे आपण त्याचा अर्थ समजून घेऊ त्यांच्या उन्नतीसाठी त्यांना मदत करू कारण आपलं कसंही तारण झालेलं असो आपण जर परिपक्व बनलो नाही आपण कुणाचंही भलं करू शकणार नाही हे लक्षात घ्या कारण इथे उपस्थित असलेल्या लोकांपेक्षा टीव्हीवरच्या प्रेक्षकांसाठी मी सांगते स्वर्गही अस्तित्वात आहे नरकही आहे एक ख्रिस्ती होण्याचा खरा अर्थ काय मला वाटतं बरीच माणसं विशेषतः अमेरिकेतली त्यांना वाटतं वाटतं ते ख्रिस्ती आपल्याला हा देश आहे दोन एक आकडेवारी आमच्या आली की अमेरिकेतला प्रत्येक चर्च रविवारी पूर्णपणे भरलेला असतानाही लोकसंख्येच्या फक्त तीनच टक्के माणसं चर्च मध्ये भरली असते विनम्रता हा कठीण असा सद्गुण आहे प्राप्त होण्यासाठी पण तरीही अत्यंत जरुरीचा आणि शास्त्र सांगत तर देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा यासाठी की त्यांनी योग्य वेळी तुम्हास उंच करावे यासारख्या विषयांची मनात भीती बाळगू नका कारण या अशा गोष्टी ज्या तुम्हाला देवाच्या आणखीन समीप घेऊन जातील ज्याने तुमच्या जीवनात प्रचंड आशीर्वादमुक्त होईल आम्ही तुम्हाला माहिती देऊ माझं तुमच्यावर प्रेम आहे